हेलो फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट द न्यू पॉइंट फ्रॉम द टॉपिक डेरिवेटिव, दैट इज इनवर्स डेरिवेटिव ऑफ इनवर्स फंक्शन. ओके, आता इनवर्स फंक्शन म्हणजे काय काय येतात, तर आता ह्याच्यामध्ये काही अल्जेब्रिक फंक्शन्स आहेत आणि मोस्ट ऑफ ट्रिग्नॉमेट्री फंक्शन्स आहेत. ठीक आहे, आता काही तुम्हाला मी फॉर्म्युलेज सांगतो, ऑलरेडी सांगितलेले आहेत, दिलेले आहेत तुम्हाला फॉर्म्युलेज, तुमच्याकडे असतील फॉर्म्युलेज पण. ओके, पण सुरुवातीला काही हे फॉर्म्युलेज लक्षात ठेवा, हे फॉर्म्युलेज ह्या पॉईंटसाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. ओके, तर काय आहे बघा, साईन इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू, म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह, साईन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय होतं, 1/√1 − x² येतं. आता हे दोन दोनचे ग्रुप करायचे आहेत फक्त तुम्हाला. ठीक आहे, म्हणजेच बघा काय येतं, तर आता इथं टॅन इनवर्स, सॉरी साईन इनवर्स आणि कॉस इनवर्स ह्या दोन्हीमध्ये फक्त साईनचा फरक आहे. ओके, जसं ऑलरेडी तुम्हाला मी सांगितलेलं आहे, जिथं जिथं सी असतं त्या डेरिव्हेटिव्हचं जे आन्सर आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह जे आहे ते फक्त साईनमध्ये चेंज असतं. ओके, त्याचं साईन काय असतं, निगेटिव्ह असतं. ओके, म्हणजे जिथं जिथं सी आहे, बघा आता इथं कॉस इनवर्स आहे, त्याचं फक्त साईन तेवढं चेंज आहे, बाकी सेमच आहे. राईट, आता इथं टॅन इनवर्स आहे आणि कॉट इनवर्स आहे, हे दोन्ही सेम आहेत, फक्त इथं कॉटचं काय येतं, मायनस साईन येतं. इथं सेक आणि कोसेक आहे. ओके, इथं काय येतं बघा, फक्त मायनस आहे इथं. राईट, आता हे फक्त फर्स्ट फॉर्म्युला लक्षात ठेवा, हा सेकंड फॉर्म्युला लक्षात ठेवू नका, ह्याची काय इथं गरज नाही आहे. म्हणजे सेक इनवर्स एक्सचा फॉर्म्युला काय, 1/√x²√(x²−1) आहे, आणि कोसेक इनवर्स एक्सचा जो फॉर्म्युला आहे तो काय आहे, −1/√x²√(x²−1) आहे. हे झाले काय बेसिक फॉर्म्युलेज जे ट्रिग्नॉमेट्रीज इनवर्सचे डेरिव्हेटिव्ज आहेत. ओके, त्याच्यानंतर हा जो टेबल आहे हा खूप महत्त्वाचा टेबल आहे. ओके, हा टेबल तुम्ही लिहून काढा. राईट, बघा काय येतं, हे साईन इनवर्स ऑफ साईन थिटा इज इक्वल टू थिटा येणार, साईन ऑफ साईन इनवर्स एक्स इज इक्वल टू एक्स. याचा अर्थ काय, तुम्ही जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केला तर इथं इनवर्स आहे आणि इथं त्याचं ओरिजिनल फंक्शन आहे. बरोबर, म्हणजेच असं जर असेल तर काय होतं, हे दोन्ही कॅन्सल होतात आणि राहतं फक्त अँगल. ओके, म्हणजे हा सेम अँगल असायला पाहिजे आणि हे इनवर्स असायला पाहिजे दोन्ही पैकी कोणतंही. आता ह्याच्या ऑपोजिट बरोबर इथं दिलेलं आहे बघा, साईन आणि इथं साईन आहे, इथं इनवर्स साईन आहे. बरोबर, म्हणजे हे दोन्ही कॅन्सल होतात, राहतं फक्त अँगल. बरोबर, त्यामुळे हे लक्षात ठेवा, हा महत्त्वाचा पार्ट आहे. ओके, ह्याच्यातले हे सगळे जे प्रॉपर्टीज आहेत, इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज जे आहेत, हे सगळे तुम्हाला लक्षात राहिले पाहिजेत. त्याशिवाय हा जो टाईप आहे, हे या टाईपमधले एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व करता येणार नाहीत. बरोबर, त्यासाठीच तुम्हाला मी मागच्या लेक्चरला सांगितलं होतं की जे इनवर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आहे त्याचे सगळे फॉर्म्युलेज तुम्हाला आले पाहिजेत. राईट, मग हे काही फॉर्म्युलेज आहेत, तुमच्या सगळ्यांच्याकडं टेक्स्टबुक असेलच. ओके, ते सगळे हे फॉर्म्युलेज लिहून काढा. ठीक आहे, त्यासोबत हे पण महत्त्वाचे फॉर्म्युलेज आहेत. ओके, म्हणजे कोणत्या ठिकाणी काय सबस्टिट्यूशन करायचं आहे हे महत्त्वाचा, हा जो पार्ट आहे तो महत्त्वाचा आहे. त्यामुळं हे लक्षात ठेवा, हे तुम्हाला आलंच पाहिजे, याच्याशिवाय तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करू शकणार नाही. एक दोन टेबल आहेत, हे टेबलमधले सगळे एक्झाम्पल, सगळे जे फॉर्म्युलेज आहेत ते लक्षात ठेवा, हे इम्पॉर्टंट सबस्टिट्यूशन्स आहेत. ओके, आता हे कुठं सबस्टिट्यूट करायचं ते मी तुम्हाला एक्झाम्पलच्या वेळी सांगतो. ठीक आहे, सो आता काही एक्झाम्पल्स आहेत. ओके, ते एक्झाम्पल्स आपण बघूया इथं. ओके, काय बघा एक्झाम्पल, डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन आपण पॉईंट चालू केलेला आहे. डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, साईन इनवर्स ऑफ x³, कॉस इनवर्स ऑफ 2x² − x, असे हे काही पाच एक्झाम्पल्स आहेत. आता हे एक्झाम्पल्स तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्व केला तर तुम्हाला समजेल की हे एक्झाम्पल्स म्हणजे हे कॉम्पोजिटचेच एक्झाम्पल्स आहेत. समजलं, बघा इथं किती फंक्शन्स आहेत, इथं साईन इनवर्स आहे आणि x³ आहे, दोन फंक्शन्स. इथं कॉस इनवर्स आहे 2x² − x, हे असे परत दोन तीन ह्याच्यामध्ये फंक्शन्स आहेत. त्यामुळं लक्षात ठेवा, मी तुम्हाला सांगितलेलं आहे कॉम्पोजिट फंक्शन मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द डेरिव्हेटिव्ह. राईट,
ते जर तुम्हाला जमलं तर याच्या पुढचे सगळे त्याच्याशी रिलेटेड आहेत ते सगळे जमतात आपोआप. ओके बघा, सो फर्स्ट एक्झाम्पल आपण बघू, साईन इनवर्स ऑफ एक्स क्यूब. बरोबर, आता मागच्या एक्झाम्पलमध्ये मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे की साईन ऑफ लॉग एक्स जर असेल तर आपण काय करतो, आधी साईनचं डेरिव्हेटिव्ह घेतो. बरोबर, त्याचं काय येतं डेरिव्हेटिव्ह, कॉस येतं, कॉस ऑफ लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स असं आपण लिहितो. बरोबर, सेम प्रोसिजर इथं पण करायची आहे. म्हणजे आता साईन इनवर्स आहे तर आपल्याला साईन इनवर्स स्टार्टिंगला काय येतं तर साईन येतं. म्हणजे साईन इनवर्सचा फॉर्म्युला आपल्याला इथं पाहिजे आहे. काय आहे साईन इनवर्सचा फॉर्म्युला, साईन इनवर्स ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू काय येतं, वन अपॉन स्क्वेअर रूट ऑफ वन मायनस एक्स स्क्वेअर. हा साईन इनवर्सचा फॉर्म्युला आहे. बरोबर, आता बघा कॉम्पोजिट फंक्शन परत एकदा सांगतो. आता इथं एक्स आहे त्यामुळे इथं एक्स स्क्वेअर आलेलं आहे, पण ह्या एक्सच्या जागी इथं काय आहे तर इथं एक्स क्यूब आहे. म्हणून काय येणार, जिथं एक्स असेल तिथं एक्स क्यूब येणार. काय म्हटलं मी, जिथं एक्स असेल तिथं एक्स क्यूब येणार. ओके बघा, म्हणजेच काय येतं, हे बाकी जे जे स्टेप्स आहेत ते व्यवस्थित लिहून घ्या. म्हणजे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिवाइड बाय डी एक्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन इनवर्स ऑफ एक्स क्यूब, हे सगळे जे स्टेप्स आहेत ते लिहून घ्या. बघा काय येतं, आता वन अपॉन स्क्वेअर रूट ऑफ वन मायनस एक्सच्या जागी काय म्हटलं मी, एक्स क्यूब यायला पाहिजे. बरोबर, इथं एक्स क्यूब आलेला आहे, हा स्क्वेअर ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ राहिला कोणता पार्ट, एक्स क्यूब. समजलं, म्हणजेच बघा काय येतं, इथं किती फंक्शन्स आहेत मगाशी सांगितलं मी, एक साईन इनवर्स आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे, परत कॉम्पोजिट फंक्शन आहे. म्हणजे तीन स्टेप्स तुम्हाला लक्षात ठेवायलाच पाहिजेत, जे स्टार्टिंगला येतं त्याचं डेरिव्हेटिव्ह, एका वेळी एकाच डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे आपण. ओके, अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब आणि प्रत्येक टर्मचं डेरिव्हेटिव्ह. म्हणजे बघा अजून कोणतं राहिलेलं आहे का याच्यामध्ये. ओके बघा काय येतं, वन अपॉन स्क्वेअर रूट ऑफ वन मायनस एक्स क्यूबचा स्क्वेअर म्हणजेच एक्स रेस टू सिक्स मिळालं, इंटू एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह काय, थ्री एक्स स्क्वेअर. दिस इज युअर आन्सर. अगेन इट कॅन बी रिटन ॲज, हे असंच ठेवलं तरी चालतं, ऑर थ्री एक्स स्क्वेअर अपॉन स्क्वेअर रूट ऑफ वन मायनस एक्स रेस टू सिक्स असंही लिहिलं तरी चालेल, नो प्रॉब्लेम. ओके, असं ठेवलं तरी चालेल किंवा असंही लिहिलं तरी चालेल. ओके बघा समजलं का एक्झाम्पल. देन नेक्स्ट एक्झाम्पल इज कॉस इनवर्स ऑफ टू एक्स स्क्वेअर मायनस एक्स. आता इथं परत स्टार्टिंगला काय येतं तर कॉस इनवर्स येतं, म्हणजे त्याचं आधी डेरिव्हेटिव्ह. बरोबर, कॉस इनवर्सचं डेरिव्हेटिव्ह काय, साईन आणि कॉस इनवर्सचं दोन्हीचं सेम आहे, फक्त इथं काय येणार, मायनस येणार आहे. ओके बाकी सगळं सेमच. बघा हे सगळे स्टेप्स आहेत तसेच लिहून घ्या. काय केलेलं आहे बघा, इथं डेरिव्हेटिव्ह मायनस वन अपॉन वन मायनस, परत एक्सच्या जागी हा पूर्ण पार्ट येणार. हां, म्हणजेच काय येतं बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू मायनस वन अपॉन स्क्वेअर रूट ऑफ वन मायनस एक्स स्क्वेअर. इथं एक्स आहे म्हणून एक्स स्क्वेअर आहे, इथं एक्स आहे म्हणून इथं एक्स आहे. बरोबर, त्या एक्सच्या जागी काय आता, टू एक्स स्क्वेअर मायनस एक्स हा पार्ट आहे. बरोबर, म्हणजेच बघा काय येणार, ह्या एक्सच्या जागी टू एक्स स्क्वेअर मायनस या एक्सच्या जागी टू एक्स स्क्वेअर मायनस एक्स त्याचा स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ हा राहिलेला पार्ट टू एक्स स्क्वेअर मायनस एक्स. बरोबर, बघा नेक्स्ट काय येतं अजून, मायनस वन अपॉन स्क्वेअर रूट ऑफ वन मायनस. आता इथं एक्स स्क्वेअर आहे मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आहे. बरोबर, मग आता याच्यातून आपण एक्स स्क्वेअर कॉमन काढू शकतो. बरोबर, म्हणजे हे जर तुम्ही एक्सपांड केला तर ह्याच्यातला मिनिमम जो आहे तो काय येणार आहे, तर तो एक्स स्क्वेअर येणार आहे, तो आपण बाहेर काढू शकतो. किंवा हे जे ब्रॅकेट आहे ते तुम्ही तसंच ठेवला तरी चालतं, नो प्रॉब्लेम. तुम्हाला व्यवस्थित परफेक्टली जमत असेल तर कॉमन काढा, नसेल तर तो पार्ट तसाच ठेवा. ओके बघा काय येतं, एक्स स्क्वेअर इंटू ब्रॅकेट टू एक्स मायनस वन बरोबर स्क्वेअर. म्हणजे बघा तुम्हाला मी हे सांगतो, हे टू एक्स स्क्वेअर मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर हे जर तुम्ही एक्सपांड केला तर फोर एक्स रेस टू फोर परत मायनस फोर एक्स क्यूब येणार प्लस एक्स स्क्वेअर येणार. राईट, मग आता याच्यातून तुम्ही जर एक्स स्क्वेअर कॉमन काढला तर काय येतं, हे फोर एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स प्लस वन असं येणार. मग हे म्हणजेच काय, फोर एक्स स्क्वेअर मायनस एक्स
मैनस फोर एक्स प्लस वन म्हणजेच काय, तर हा पार्ट आहे टू एक्स मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर। हे जर तुम्ही एक्सपांड केला तर हेच येतं। सो हे असं सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे, तुम्हाला जमत असेल तर करा, नाहीतर हा जो पार्ट आहे तो तसाच ठेवला तरी चालतो, नो प्रॉब्लेम। ओके, आता टू एक्स स्क्वेअर, टू एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह फोर एक्स, एक्स मायनस एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस वन। ओके, बघा परत हे ॲज इट इज, मायनस वन इंटू दिस पार्ट इज मायनस इंटू ब्रॅकेट फोर एक्स मायनस वन इन अपॉन स्क्वेअर रूट ऑफ वन मायनस एक्स स्क्वेअर इंटू सेकंड ब्रॅकेट टू एक्स मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर। समजलं? ओके, कॉम्पोजिट फंक्शन जर तुम्हाला येत असेल तर हे एक्झाम्पल्स तुम्हाला सहज सॉल्व करता येतील। ओके, बघा थर्ड एक्झाम्पल काय, वाय इज इक्वल टू साईन इनवर्स ऑफ टू रेस टू एक्स, देन अगेन आता साईन इनवर्स आहे, परत तुम्हाला साईन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय आहे तो फॉर्म्युला तुम्हाला आठवला पाहिजे। हां बघा काय, तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन इनवर्स टू रेस टू एक्स। ओके, म्हणजे साईन इनवर्स एक्सच्या जागी काय येणार आता, टू रेस टू एक्स येणार। बघा एक्सच्या जागी टू रेस टू एक्स फॉर्म्युला ॲज इट इज वन अपॉन स्क्वेअर रूट ऑफ वन मायनस एक्स स्क्वेअर येतं, एक्सच्या जागी टू एक्स आहे, स्क्वेअर आहे तसंच। इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ राहिला कशाचा पार्ट, कोणता पार्ट आहे, हा टू रेस टू एक्स आहे। ओके, वन अपॉन स्क्वेअर रूट ऑफ वन मायनस टू एक्स एज अ स्क्वेअर इंटू टू रेस टू एक्स इंटू लॉग टू, हे कुठून आलं, तर हा हे टू रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह। ओके, आता हे टू रेस टू एक्स त्याचा स्क्वेअर आहे, इट कॅन बी रिटर्न ॲज, आता हे ए रेस टू यम रेस टू यन म्हणजेच काय येतं, ए रेस टू यम एन येतं, म्हणजेच हे टू रेस टू टू एक्स आहे ना, सो वी कॅन राईट इट ॲज आता टू रेस टू टू एक्स, टू रेस टू टू एक्स म्हणजेच काय, तर हे स्क्वेअर होणार, म्हणजेच फोर एस टू एक्स असंही लिहू शकतो आपण, म्हणजेच युअर आन्सर विल बी लाईक दिस, वन मायनस फोर रेस टू एक्स इंटू टू रेस टू एक्स इंटू लॉग टू, वी कॅन राईट इट ॲज। समजलं? त्यामुळं हे असे वेगवेगळ्या टाईपनं तुम्हाला आन्सर्स लिहिता येतात, हे कधी जमणार आहे तुम्हाला, जेवढे तुम्ही एक्झाम्पल्स जास्त सॉल्व कराल तेवढं तुम्हाला हे डिफरंट टाईपमध्ये कसं सॉल्व करायचं आहे, डिफरंट टाईप आन्सर कसं येऊ शकतं हे तुम्हाला समजणार आहे। सो प्रॅक्टिस जास्त करा, जे तुम्हाला मी टेबल्स सांगितले आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत या टाईपसाठी। ओके, त्यामध्ये टेबल्स सगळे ते रेफर करा। ओके, ठीक आहे, नेक्स्ट पार्ट, ह्याच्यातले अजून काही एक्झाम्पल्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया। थँक्यू।